पर्यावरण चळवळीत वाघ हा सर्वात महत्त्वाचा घटक, मात्र वाघांच्या मृत्यूच्या घटना वारंवार समोर येत आहेत. वाघांची संख्या घटली तर पर्यावरणाचा समतोल बिघडेल आणि माणूसही संकटात येईल. त्यामुळेच नागपुरात स्पीक अप नाव या संकल्पनेतून वाघ वाचवा असा संदेश देण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबवलं जात आहे. मध्य भारतात अनेक ठिकाणी वनक्षेत्रात वाघ आणि मानव संघर्ष वाढत चाललाय. अशाच संघर्षातून टायगर कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसात वाघाच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. वास्तविक वाघ हा पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या साखळीतील महत्वाचा घटक, त्यामुळेच वाघाला वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं आवाहन वन्यजीव प्रेमी डॉक्टर जेरिल अविनाश बनाईत यांनी केलंय. त्यासाठीच त्यांनी स्पीक अप नाऊ नावानं स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. टाइगर जो अननेचुरल और इलीगल तरीके से मारे जाते हैं, जिनकी अननेचुरल डेथ होती है, इसके विरुद्ध में कुछ किया जाए, इस चीज़ के लिए ये मुहिम चालू की गई है. इसके लिए हम एक पब्लिक अवेयरनेस कर रहे हैं और एक इंटरेस्ट डेवलप कर रहे हैं पब्लिक को कि क्यों टाइगर इतना ज़रूरी है इकोसिस्टम में. अगर टाइगर नहीं रहेगा तो फॉरेस्ट नहीं रहेगा. महाराष्ट्रातच यावर्षी नोव्हेंबरपर्यंत तब्बल 23 वाघांचा मृत्यू झालाय. मात्र यापुढे भविष्यात एकही वाघ विजेच्या धक्क्यानं ठार होऊ नये किंवा त्याला नरभक्षक ठरवून मारलं जाऊ नये म्हणून डॉक्टर जेरिल यांनी प्रयत्न सुरू केलेत. बांधवगड जंगल हमारे बहुत करीब लगा हुआ है और वहाँ पर जो ग्रामीण लोग होते हैं लकड़ी तोड़ने और तेंदुपत्ता संग्रहण करने और महुआ भी निकले जाते हैं और बहुत अंदर तक चले जाते हैं. इस कारण से मानव और जानवरों के बीच में संघर्ष वहाँ पर होता ही रहता है करके. जेरिल सर की यहाँ प्रयास से मैं बहुत प्रभावित हुआ हूँ और मैं चाहूँगा कि ये जो इन्होंने विकास के लिए किया है बाघों के लिए, वो मैं वहाँ पर जाके जारी रखूँगा. 26 जानेवारीपर्यंत वाघ वाचवा हा संदेश देणारी मोहीम सुरू राहणार आहे. सुमारे 1,00,000 स्वाक्षरीचं लक्ष या मोहिमेत ठेवण्यात आलंय. हे निवेदन पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. अमर काणे, झी मीडिया, नागपूर.